गिद्रीज, आज घडलेल्या मोठ्या अपघातांची संख्या पाहिली तर आजचा अपघातवार होता की काय असा प्रश्न आता पडतोय. आता बातमी आहे भारतीय सैन्याची. भारतीय सैन्याला आज पुन्हा एकदा मोठं यश मिळालंय. गेल्या 96 तासांमध्ये सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 13 घुसखोरांना कंठस्नान घातलंय. सैन्याच्या सतर्कतेमुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना मोठा धक्का बसलाय. पहिला घुसखोरीचा प्रयत्न 9 जून, दुसरा 10 जून आणि तिसरा आज झालाय. पण हे तिन्ही प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले आहेत. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार सुद्धा केला. आपल्या देशात क्रिकेट सोडून कोणत्याही खेळाला महत्व दिलं जात नाही अशी अनेकदा ओरड होते आणि त्याचाच प्रत्यय अमरावतीच्या प्रणय खुळेला आलाय. पॉवरलिफ्टिंग या खेळामध्ये प्रणयनं आतापर्यंत अनेक पदकं मिळवली आहेत. आपला खेळ सांभाळत त्यानं यंदा 12वीची परीक्षा दिली. राज्यस्तरावरील प्रत्येक खेळाडूला बोर्डातर्फे 25 गुण जास्त देण्यात येतात. पण प्रणयच्या खेळाची कोणतीही दखल न घेता शासनाने प्रणयला त्याच्या हक्काचे 25 गुण दिले नाही आहेत. त्यामुळे प्रणय आणि त्याच्या पालकांनी त्याला 25 गुण देण्याची आता मागणी केली. अजूनही मी पॉवरलिफ्टिंगचा एक खेळाडू आहे. आतापर्यंत मी जेवढ्याही मॅचेस खेळलेलो आहे त्याच्यामध्ये सध्या तरी मला 8 ते 10 गोल्ड मेडल भेटलेले आहे आणि काही सिल्वर मेडल भेटलेलं आहे. हा गेम मी किमान 6 ते 7 वर्षापासून खेळतो आहे आणि आजपर्यंत मी जेवढ्याही त्याच्यावर प्रॅक्टिस केली आहे, त्याला टाइम दिला, त्याच्यामुळे 12वीला मला मी त्याच्यावर खूप दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की समोर जर मला त्याचा फायदा होणार, त्याचे मार्क भेटणार आणि खूप काही त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंटतर्फे काही सपोर्ट भेटणार, पण तसं काही झालं नाही. त्यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये त्याचं करिअर घडवण्याचं ठरवलं आहे. यावर्षी झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि सर्व पॉवरलिफ्टिंगच्या विद्यार्थ्यांना 25 मार्क शासनातर्फे दिले जातात. परंतु अमरावती बोर्डामधून DSOमार्फत प्रस्ताव न आल्यामुळे त्याला ते मार्क्स मिळाले नाही आहे, त्यामुळे त्याचं 25 मार्काचं नुकसान झालेलं आहे. ही चूक शासनाने निश्चितच सुधारावी आणि त्याला न्याय द्यावा. पॉवरलिफ्टिंगमध्ये त्याचं सिलेक्शन आता कॉमनवेल्थच्या टुर्नामेंट्स साऊथ आफ्रिकेला होत आहे, त्या ठिकाणी त्याची ट्रायलचं सिलेक्शन आता 16 तारखेला होत आहे.